ओम नमः शिवाय मंडळी, हे जे आपण पाहत आहात ना, ते ही जी कुंभेफळ जाणेगाव रस्ता आहे, मेन रोड जी शिपी उभे आहे ती, आणि इथून आपल्या मंदिराकडे रस्ता जातो आहे। तर आता दत्त जयंती, त्यासाठी जरा वाहनं वगैरे येण्यासाठी रस्ता दुरुस्त, म्हणजे तिथे एक पाईप टाकायचे तर सिमेंटचे, म्हणजे पुलाचं, तिकडे जाणार आपला ही मंदिराकडे जाणार रस्ता आहे, ते दुरुस्त पाईप टाकून घ्यायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये पाणी शेतामध्ये घुसतं, तिथून इकडे आपल्या मंदिराकडे दिसतं ते, तर त्याचं काम चालू केलं आहे। आता दत्त जयंती आहे, च्या अगोदर हे आज करून घेलो, चालू केलं आहे काम करायला, ते पाईप वगैरे सिमेंटचे टाकून, म्हणजे व्यवस्थित आपल्या मंदिरापर्यंत आता गाडी येऊ शकते, म्हणजे तुमची चार चाकी गाडी पण येण्याची सुविधा करायला लागलो, कारण अगोदर जरा येत नव्हत्या, तिथून खड्डा होता ते, तर ते खड्डा भुजून ही पाईप टाकून आपल्या मंदिराकडे ही रस्ता जोडायला लागलोत, त्याचं आज काम चालू केलेलं आहे। कारण आता दत्त जयंती पुन्हा कार्यक्रम असे वेगवेगळे सारखे राहतात, आमुष्य असते, मग बाहेरगावची मंडळी येतात, त्यांच्याकडे वाहन असतात, मग तिथून यायला जर थोडं रोडलाच उभा करावं लागतो, आता मंदिरापर्यंत ह्या रस्ता केल्यामुळे येऊ शकतात जवळ, अशी चालली तयारी आता दत्त जयंतीनिमित्त। तर हे आपण पाहतच आहात, हे कामकाज आपलं सरकारी काम म्हणून भलतंच लांब असते, याला महिना दोन महिन्यापासून याच्या मागं लागलो होतो, करा 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 करा, आता कसं तरी आज लागलं आहे मुहूर्त, चाललं आहे आपलं हळूहळू, आता काय काय करतात आणि कुठवर करतात काय सांगता येत नाही, पण लावलं आहे कामाला, करतील आता। तर अशा पद्धतीनं ही आपल्या ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग, आता आपल्याला चार चाकी गाडी घेऊन काही अडचण येणार नाही, पाईप टाकून वरून माती वगैरे टाकून वरून सगळं सिमेंट वगैरे टाकण्याची तयारी करायची, चाललं आहे आपलं हळूहळू हळूहळू। तर ठीक आहे, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।